सांगलीतनं एक धक्कादायक बातमी येते. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपुरा डॉक्टर दाम्पत्याच्या निर्घृण हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि डॉक्टर अरुणा कुलकर्णी असे या दाम्पत्याचे नाव आहे. धारदार शस्त्रानं वार करून डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याचा खून करण्यात आलेला आहे. एकूणच्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या बरोबर आहे. रवींद्र, अत्यंत धक्कादायक अशी बातमी. डॉक्टर दाम्पत्य आहे डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि डॉक्टर अरुणा कुलकर्णी. कसं काय काय एकूण पोलिसांकडून या संदर्भात अधिक माहिती मिळते या प्रकरणाविषयी? धक्कादायक अशी माहिती आहे, कारण इस्लामपूरमध्ये डॉक्टर दाम्पत्याचा निर्घृणपणे खून करण्यात आलेला आहे. डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि डॉक्टर अरुणा कुलकर्णी हे प्रसिद्ध असे डॉक्टर होते आणि यांचा निर्घृणपणे खून करण्यात आलेला आहे. धारदार शस्त्राने वार करून यांचा खून करण्यात आलेला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. इस्लामपूरमध्ये नाकाबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे. मात्र या डॉक्टर दाम्पत्याचा खून कोणत्या कारणाने केला असावा याचा पोलीस शोध घेत आहेत. कारण मुळात हे डॉक्टर गेली 20 वर्षात इथं प्रॅक्टिस करतात. प्रकाश कुलकर्णी हे जनरल फिजिशियन आहेत, तर अरुणा कुलकर्णी या स्त्रीरोग तज्ञ होत्या. त्यामुळे या डॉक्टर दाम्पत्याचा खून करण्यामुळे काय हेतू असावा किंवा मारेकरी कोण असावे याचा पोलीस शोध घेत आहेत. खरोखरच रवींद्र, तसं पाहिलं तर अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे. अर्थात पोलीस शोध घेतात. या संदर्भातला अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्यापर्यंत पुन्हा पोहोचू. ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. रवींद्र कांबळे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.